कोरोनाची साथ पसरू नये म्हणून करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे नाशिक जिल्ह्यात द्राक्ष बागायतदार उद्ध्वस्त झालेत लाखो रुपये खर्चून तयार करण्यात आलेली द्राक्ष मातीमोल भावनही कुणी घ्यायला सध्या तयार आहे परिणामी संतप्त आणि निराश शेतकरी खर्चिक द्राक्ष बाग कुराडीने तोडून टाकतायत द्राक्षबाग पूर्णपणे तोडून टाकणाऱ्या नाशिक शहराजवळील नांदूर गावातील द्राक्ष साळुंखे यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी योगेश खरे यांनी चौकाळी पावसाने मारलेल्या नाशिकच्या द्राक्ष उत्पादकाला आता लॉकडाऊनमुळे मोठा फटका बसतोय आणि त्यामुळे त्याला द्राक्षबाग तोडावी लागते आपण बघू शकतोय की द्राक्ष घ्यायला कोणी येत नाही आणि त्यातल्या त्यात जे द्राक्ष अगदी निर्यातीची पण द्राक्ष सुद्धा कवडीमोल भावाने विकली जात आहेत त्यामुळे अक्षरशः द्राक्षबाग निराशे पोटी का का ही निराशेपोटी तोडली जाते आपल्यासोबत इथे शेतकरी आहेत सावंके जी काय काय हे तुम्ही सगळी दाक्षबाग तोडता त्या ठिकाणी मी शेतकरी बन्शीलाल दामोदर साळुंके नांदूर गट नंबर पस्तीस तर आम्ही जवळजवळ हे लावून जवळ सातवा आठ हो वर्ष आणि ह्या तीन वर्षामध्ये अवकाळी परिस्थिती आणि उत्पन्नाचा तर पत्ताच नाही नुसता खर्च वगैरे होऊन राहिलेला आहे आणि चालू वर्षी बी अशी ऑक्टोंबर छाटणी केल्यानंतर भरपूर खर्च वगैरे झाला पावडरीचा खर्च झाला मजूर वाढले यावर्षी तुम्ही किती के खर्च केला ते आता लागवडीला तर आम्हाला कमीत कमी पाच सहा लाख रुपये लागले गेले आणि आता जो महिना या वर्षाचा खर्च झालेला आहे कमीत कमी अडीच तीन लाख रुपये खर्च झालेला आहे पावडरी खत परत मजूर अशा परिस्थितीमध्ये अडीच तीन तीन एक लाख रुपये खर्च झाले आणि त्याच्यापासून बेनिफिट काहीच नाही जो मुद्दल खर्च होता तो सुद्धा या ठिकाणी निघाला नाही त्यामुळे येत्या काळामध्ये शेतीवर मोठं आर्थिक संकट निर्माण होणार आहे आणि पर्यायानं नाशिक जिल्ह्यातली अर्थव्यवस्था कोलमडली जाणार आहे बबन सह योगेश खरे झी मीडिया नाशिक